उपविजेता। त्यानंतर 17-18 यंगस्टर पापड़ी आणि दत्ताली स्पोर्ट जूचंद्र बंधू। त्यानंतर पुन्हा एकदा 2018-19 सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाड़ा आणि अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र ये दोन मेगा फाइनलिस्ट चे संघ। त्यानंतर तलवार 11 मीरा रोड मागील वर्षी आणि एकवीरा नायगाव 2021 आपण बघितलं होतं आणि वसई किल्ला बंदर विजेता होता 2022-21-22 साई माऊली बोरिवली द्वितीय क्रमांक आणि जॉली बॉयज तृतीय क्रमांक असं आपण बघितलं संपूर्ण वर्ष 2007 पासून 6 पासून ते आतापर्यंत ही कंटिन्यू स्पर्धा पाहायला मिळते। गेम ऑन होते मैदानाच्या आत मध्ये आणि ही मॅच धावत वर्णन घेऊन येतील व्हॉइस ऑफ बाफाने मिस्टर संदीप जी गावण सर। त्या ठिकाणी आतिश भोईर बॉलिंग मार्क वर सज्ज अष्टपैलू आणि डिसिप्लिन प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते। धन्यवाद अक्षर साटम। अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र विरुद्ध मैच तुम्ही बघता पांजू स्पोर्ट्स पांजू असा। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली पांजू स्पोर्ट्स पांजू संघाने आणि आता पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय आतिश भोईर या गोलंदाजाने। हा पुढचा बॉल चेंडू हवेत आहे जेल होण्याची शक्यता। अक्षय चांगला जेल टिपतोय विकेटचं झाले पतन पहिला धक्का गॉन सिल्वर डकवर परतावा लागतंय फलंदाज प्रकाश पाटील याला। मैच मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला प्रकाश नावाच्या खेळाडूने आणि आता या मैच मध्ये त्याला विशेष काही प्रभाव पाडता आला नाही। कुणाल वर रोशन या दोन खेळाडूंवर मोठी जबाबदारी असेल। धावसंख्या 0 2 चेंडूची समाप्ती। पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार ओ स्विंग अँड मिस। हा चांगला वळमदार चेंडू टाकलाय धाव संख्या धावफळकावर जर आपण बघितलं तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 धावा। दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवलाय तिसऱ्या चेंडूने धाव टाकलाय आतिश भोईर म्हटलं तर एक असा खेळाडू आहे ट्रम्प कार्ड आहे हुकमी एक आहे या संघाचा। ज्या पद्धतीने आपण अलंकार भोईर याचा उल्लेख करतो तसाच हा खेळाडू आहे। शॉर्ट बॉल चेंडू हवेत आहे विकेट मिळू शकेल गोलंदाजाला विकेटचं झालं पतन आणि आता कुणाल मडके हा सुद्धा गोल्डन डकवर बाद होतोय। रोशन नावाचा खेळाडू बाद झालाय विकेटचं झालं पतन आणखीन एक धक्का गॉन।
खेळाडू म्हणून स्वतःला त्याने अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये सिद्ध केले आणि आता सुद्धा स्वतःला सिद्ध करायचं आहे. ऑन साईडला आपण बघितलं तर 38 सर्कलच्या बाहेर 4, ऑफ साईडला 38 सर्कलच्या बाहेर 2 आणि 38 सर्कलच्या आत बघितलं तर आणखी 3 खेळाडू दिसतायत. कुणाल करता हा बॉल चांगला रिलीज केलाय, काय चांगले चेंडू टाकले जात आहेत. गुडलेन क्षेत्रामधून सरळ उसळी घेत आहेत चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतायत. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी गोलंदाज करताना दिसतायत. पहिला गोलंदाज आतिश भोईर याच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाज पियुष हा सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत पांजू स्पोर्ट्स पांजू असा. अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेला साने गुरुजी चषकाचा हा घामासान. शॉर्ट बॉल चेंडू हवेत आहे, मिड ऑन मधून चेंडू डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव पूर्ण केली, एका धावणीची धाव संख्या 5 रन्स. खरोखरच मोठे फटके आता काही दिसत नाही. गोलंदाजीवर चांगलं नियंत्रण आहे, फलंदाजाला मोकळे फटके आता खेळावे लागतील. कल्पेश म्हात्रे याच्यामध्ये जी कुवत आहे, युटिलिटी क्रिकेटर म्हणून ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी JPL मध्ये सुद्धा आपण पाहिले. शॉर्ट बॉल ह्या चेंडूला केले हुक, गोलंदाजाची पहिली चूक आणि चौकरांशी भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. मिळतात 4 धावा 4 रन्स. खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा मी स्वागत करतोय. 1.3 चेंडूची समाप्ती झाली. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाची धावसंख्या 2 गडी बाद 9. चौकार मिळतोय बॅटर कल्पेश म्हात्रे याला. त्याच्याकडे जे असलेली क्षमता आहे तो क्षमता आता मैदानाच्या आत दाखवतोय. बघूया आता चौथा बॉल कसा असेल गोलंदाज पियुष याचा. गुडलेन क्षेत्रातील या चेंडूला उडवलाय, चेंडू आठवडक स्ट्रॉंग ऑन पट्ट्याबाहेर, सी मारेशे पार, आर पार दमदार शामदार ढोलदार हा आलाय षटकार. विकेटमोचक म्हणून चांगली भूमिका अदा करतो खेळाडू कल्पेश म्हात्रे. क्षमता आहे ती क्षमता दाखवायला हवी. नेहमीच अनेक खेळाडूंचा उल्लेख आम्ही करू शकतो की हा खेळाडू असा हा खेळाडू तसा, मात्र मैदानामध्ये तो खेळतोय कसा. 6 धाव मिळवतोय, 6 धावांची धावसंख्या आपण पोहोचली ती 15 षटकातील. आता पुढील बॉल अहा टॉफिश लागलाय, लेग स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू होता, जेल टिपण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 2 धाव मिळतात बॅटरला, 2 धावांची धावसंख्या पोहोचली 17. पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सरांना तुम्ही बघतायत. स्क्वेअर लेग पंच म्हणून शुभम म्हात्रे हे तिथे तटस्थ आहेत, उभे आहेत आणि चांगले निर्णय या दोघांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतायत. कालच्या दिवसात प्रणय म्हात्रे, स्वप्नील मुकादाम, आजबरोबर आपण बघितलं तर बऱ्याच जे या गावातील खेळाडू आहेत त्यांचा सहकार्य लाभलंय. 2 धावांची धावसंख्या 17 बनली. आता शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल आणि शेवटच्या चेंडूवर केली गोलंदाजाची 32 मिळतात 6 धावा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाची धावसंख्या 2 गडी बाद 23 फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 2 कमांड इज. थँक यू डीसी. गोडबंदर बॉईज गोडबंदर विरुद्ध अष्टविनायक नायगाव दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस साठी संपर्क साधा. टॉस बॉक्स मध्ये होऊन थांबा. 2 षटक समाप्त झालेत. अजिंक्य स्पोर्ट्स संघाविरुद्धची धावसंख्या 2 गडी बाद 23 11.50 च्या सरासरीने धाव फलकावर सध्या धावा बनवत आहेत 2 खेळाडू.
आणि कल्पेश मात्रे याचा जर आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून दोन उत्तुंग षटकार आलेत, सहा बॉल्स मध्ये 22 रनचं त्याचं चांगलं योगदान पाहायला मिळालंय. आणि दुसऱ्या बाजूला कुणाल मडके दोन बॉलला सामोरे जाऊन फक्त एक धाव बनवतोय. पाहू शकता इथे मैदान आणि त्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला हा मॅच अजिंक्य स्पोर्ट्स जीवचंद्र विरुद्ध पांजू स्पोर्ट्स पांजू. अलंकार बहिर मागच्या मॅचचा हिरो गोलंदाजी मार्गावर आलाय. कुणाल मडके स्ट्राईक इन कडे आता पॉपिंग क्रीज मध्ये गोलंदाज चुकलाय आणि डेड बॉलचा इशारा ललित बहिर सरांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. आज दोन मैदानावर मॅचेस असल्या कारणानं प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी असेल. इथे फुल टॉस बॉल चेंडू हवेत आहे, धावा बनवण्याकरता मैदानाच्या आतून फलंदाज करता जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा, मिळतात सहा धावा षटकार. संख्या बहरली, धाव संख्या पोहोचली 29 वर 29. षटकातील आता पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, एलिमिनेशन आता व्यवस्थित नव्हतं, मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय, एकदा पूर्ण केली, शतरक्षक फंबल होतोय, त्याचाच फायदा उचलला गेलाय. आणि या एका धावणीची धाव संख्या पोहोचली 30 वर. कुणाल मडके याच्या खात्यामध्ये आता 8 धावा जमा झालेत, धाव संख्या पोहोचली 30 वर 30 रन्स. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत, या 4 बॉल्स मध्ये बघूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल. लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट हे आणि एक शतरक्षक शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने 30 सर्कलच्या आत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, फुल टॉस बॉल मिस केला बॅटर कल्पेश मात्रे याने. खरं तर ही मेजवानी होती, ही मेजवानी त्यांनी स्वीकारली नाही, नकार दिला. निर्धाव चेंडूची समाप्ती, धाव संख्या 30 जालीबाई जीवचंद्र यांच्या माध्यमातून सुद्धा एका भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या मॅचचं आयोजन 21 जानेवारी आणि 22 जानेवारी या दोन दिवसांमध्ये तुम्ही बघणार आहात. त्याची चर्चा मी करेन, मात्र चर्चा मला करावी लागेल या फटक्याची. चेंडू हवेत आहे, मिड विकेट पट्ट्याबाहेर सीमा रेषेपार, दर्जेदार षटकार, सहा धावा. या सहा धावणीची धाव संख्या पुढे सरकताना धाव फळकावर धावा 36, अजूनही 2 बॉल शिल्लक. ऑफ स्टंपर सफर झालाय, पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक ओव्हर द फिल्डर हेअर, 6 रन्स 2 इन रो. मला असं वाटतं की पांजू संघाविरुद्ध पहिल्यांदा 9 बॉल्स मध्ये 34 रनाची ही झंझावती खेळी पेश करतोय खेळाडू कल्पेश मात्रे. धाव संख्या 6 ने पुढे सरकली, धावा लागल्या जात आहेत 42. शेवटचा बॉल या षटकामध्ये अलंकरच्या जवळजवळ 19 धावा आल्या. लास्ट बॉल स्लो चेंज ऑफ पेस, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, एक धाव पूर्ण केली, दुसरे धावे करता कल्पेश मात्र धावतोय, 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या डावाची झाली समाप्ती, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर अजिंक्य स्पोर्ट्स जीवचंद्र संघाची धाव संख्या पांजू स्पोर्ट्स पांजू संघाविरुद्ध आहे 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष, 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. 2 गडी बाद 45 धाव संख्येचं लक्ष असेल. चर्चा आम्ही करणार आहोत, सध्या टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. घोडबंदर बॉईज घोडबंदर विरुद्ध अष्टविनायक नायगाव या दोन संघादरम्यान होणारा मॅच असेल. आणि फिटनेस मॅन आदरणीय सन्माननीय प्रसादजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. टॉस बॉक्स मध्ये मी त्यांना आमंत्रित करतोय. घोडबंदर बॉईज संघाचे कॅप्टन आलेत या ठिकाणी, एका बाजूला निकेश आहेत अष्टविनायक नायगाव संघाचे कॅप्टन. हा टॉस तुम्ही बघतायत, साने गुरुजी चषक
आणि दुसऱ्या बाजूला सानेगुरुजी स्पोर्ट्स, सानेगुरुजी चषक किंवा सानेगुरुजी स्पोर्ट्स, या दोघांपैकी एक आवाज तुम्हाला द्यायचा आहे. दोघांना सर्वप्रथम शुभेच्छा देतोय आम्ही. पहिला मॅच तुम्ही खेळतायत. फिटनेसमॅन वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले प्रसादजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. 3 षटकांचा मॅच असेल, 3 षटकांचा मॅच होतोय. टॉस आपण करतोय. कॉलिंग करत आहेत मनीष. सानेगुरुजी चषक हे नाव आलं या टॉसमध्ये. मी विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हा. टॉस तुम्ही जिंकलायत, पहिला मॅच खेळतायत, पहिला मॅच तुमच्याकरता किती महत्वाचा आहे आणि तुमचा आता निर्णय काय? आमची ही पहिली मॅच आहे, ही खूप महत्वाची आहे आणि आम्ही पहिला फलंदाजी करणार. प्रत्येक मैदानावर मी बघतोय की तुम्ही टॉस जिंकल्यानंतर फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय करतायत. किती धावांपर्यंत मजल माराल पहिल्या 3 षटकात? आता कमी षटकांचा सामना आहे तर आम्ही जास्तीत जास्त धावा करू. आक्रमक असे कोणते फलंदाज आहेत तुमच्या संघामध्ये जे धावा या मैदानावर करतील? केतन आहे, आजू आहे, मी आहे, संदीप आहे, रितिक आहे, सागर आहे. इथे आल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कशी वाटली ही स्पर्धा? खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे आणि जुचंदरमध्ये आयोजन हे सर्वात चांगलं असतं. धन्यवाद आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू. या प्रतिक्रिया कॅप्टनच्या. दुसऱ्या बाजूला निकेश आहेत. निकेश, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. मनाप्रमाणे तुमचं झालं, क्षेत्ररक्षण तुम्ही करणार आहात. समोरच्या संघाने तर वक्तव्य केलं की आम्ही जास्तीत जास्त धाबा करण्याचा प्रयत्न करणार. रोखण्याकरता काय जिम्मेदारी असेल आणि कोणते गोलंदाज असतील? आम्ही कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण काय आमच्याकडे गोलंदाज रितेश आहे, मी आहे, प्रशांत आहे, मनमित आहे, योगेश आहे. फलंदाज म्हणून कोणते चांगले खेळाडू आहेत तुमच्या संघात जे त्याने उभारलेल्या धावसंख्येला चेस करतील? प्रशांत आहे, योगेश आहे, मनमित आहे, मी आहे आणि आहेत दुसरे. तुमच्या क्रिकेट कारकिर्दीमधले तुमचं सर्वात आवडतं मैदान कोणतं आहे? आवडतं मैदान बोलले तर जुचंदर गावात आम्ही नेहमीच वर्षानुवर्ष खेळतच असतो. ते एक जुचंदर गावातलं एक चांगलं मैदान आवडतं आणि एक पांजू गावातलं एक. याचाच अर्थ सानेगुरुजी स्पोर्ट्स ची जी आयोजित केलेली स्पर्धा आहे ती स्पर्धा गाजवून जाणार आहात. हो, या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या. आता टॉस बॉक्स मधून आव्हाला असा आहे, टॉस जिंकलाय तो घोडबंदर बॉईज घोडबंदर संघाच्या संघनायक मनुष्यानी आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आत धाडला जातोय तर प्रतिस्पर्धी संघ अष्टविनायक नायगाव संघाला. चला आपण थेटवूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू संदीपजी गावण सर, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच फार महत्वाचा आहे कारण की टार्गेट जो आहे हाय स्कोरिंग, 15 रिक्वायर रन रेट मेंटेन करावा लागेल आणि पहिल्याच चेंडूवरती एक धाव अर्जित केली जाते. अलंकार भोईर आणि पियुष भोईर दोन्ही हार्ड हिटर, विस्फोटक, घातक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. एका साईडला कल्पेश म्हात्रे मॅन इन फॉर्म, जबरदस्त फलंदाजी केल्या, त्यांनी या धावा दिल्यात. आतापर्यंत 36 धावा त्यांनी केल्यात आणि नाबाद 36 धावा. एक झंझावती खेळली त्याच्या बॅट मधून आली होती. दुसऱ्या फेरीतला पहिला मॅच आहे, आणखी दोन्ही संघ एक एक मॅच जिंकल्यानंतर आमने सामने पाहायला मिळते. असाच मॅच आपण बघितला होता 2000. त्या ठिकाणी गाडी पार्किंग केली, ती साईडला करा प्लीज. 2008-9-14-15 फेब्रुवारीला आपण बघितलं होता सानेगुरुजी चषक. अजिंक्य स्फोट संघाने अधिराज्य गाजवलं होतं आणि उपविजेता होता पांजू स्पोर्ट पांजू. म्हणजे हेच दोन्ही संघ फायनलिस्ट होते 2008-9 आणि आता देखील त्याच संघाच्या माध्यमातून अपोजिट पांजू संघ पाहायला मिळतो. अजिंक्य वर्सेस पांजू स्पोर्ट पांजू. पांजू संघाचे समर्थक देखील आले आहेत, चेतन नाईक मॅचचा आनंद घेतात. यावेळी लाफ करायचा होता लाऊड अपील. चेंडू आणि बॅटीचा संपर्क झाला नाही आणि जबरदस्त अपील केली जाते. एष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षक श्यामजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिमरित्या गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अजिंक्य मैदान, या मैदानावरती सानेगुरुजी चषक 2023 क्रिकेटचा रणसंग्राम. पुढचा चेंडू लाफ केलेला आहे,
पीयूष बोईर नावाचा क्वालिटी ब्रँडेड बिग ब्लास्ट षटकार। वाक्य फार आवडते की विमल पान मसाला दाणे दाणे में केसर का दम दमदार षटकार। सहा धावणे दहा फलक सात वर येते तीन चेंडू आणि सात धावा। पीयूष भोईर आहे तर मॅच मुमकिन आहे। पीयूष बॅट लागली तर या प्रकारच्या धावा होऊ शकतात आणि आतापर्यंत तीच मानसिकता त्याची पाहायला मिळते। ऑफ स्टंप वर शपल पाहिलं नियाळलं आउट साइड ऑफ स्टंप प्रेशर रिलीज गोलंदाजावर वाईडचा इशारा पंच ललित भोईर एक जबरदस्त अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये नॉन स्टॉप अंपायरिंग उन्हाचा सत्र आहे आणि उन्हाच्या सत्रामध्ये देखील काय अंपायरिंग होते। ललित भोईर शुभम म्हात्रे ज्याला ज्याला जबाबदारी दिले ते पार पडतात। अर्क एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा रणजित दादा किनी उपविभाग प्रमुख नायगाव आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं। वेलकम रणजित दादा डॅशिंग अँड डायनामिक नेहमीच म्हटलं जाते। आरके हे नाव नाही, हे झालं नायगाव मध्ये ब्रँड आणि तेच आरके प्रोपरायटर रणजितजी किणी यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत। सर्व त्यांचे मित्र देखील आहेत, दीपेश पाटील आहे, केतन भोईर आमचे चांगले मित्र आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत। टोटल आता तीन चेंडू आठ धावा। पहिलं जर विचार केला पांजू संघ गोलंदाजी करत असताना आतिश भोईर कन्सिस्टन्सी काय असते तर त्याचं नाव आहे आतिश भोईर। अप्रतिम गोलंदाजी केली होती, चार धावा त्याने दिल्या होत्या मात्र लॉफ केला। मिस टायमिंग आहे, कॅच घेतला तर मॅच बने। रवी डवळा चेंडूच्या खाली आणि आता मात्र कोणतीच चूक नाही झाली। इझिली टेकन अँड विकेटचा पतन। चार चेंडूचा खेळ झालाय, फलकावरती धावा आहेत आठ। काय आता मैदानाच्या आतमध्ये जाताय कुमार, अजिंक्य संघाची लावेल का तो वाट ऐकूया डिस्क चॉकीला। विघ्नेश भोईर, त्यानंतर चेतन नाईक, विकास भोईर, सचिन देखील आलाय नायगाव वरून आणि त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या। त्यांचे मुकादम देखील मॅचचा आनंद घेत आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत। दिनेशजी किणी मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला येईल या स्पर्धेच्या माध्यमातून वेळ मिळाला तर। आठ धावा द्या आणि कुमार जातोय। हट्टा कट्टा मजबूत बांध्याचा खेळाडू आहे, बॅट जर लागली तर मोठा धावा निश्चितपणे येतील। कल्पेश म्हात्रे यावेळी जबरदस्त चेंडू होता, मिस टायमिंग फटका पुन्हा एकदा भावेश चेंडू काढली आणि बॅक टू बॅक टू इन रो विकेट जाताना कुमार बॅक टू द पवेलियन गडीबाद। जिंके स्पोर्ट जुचंद्र वर्सेस पांजू स्पोर्ट पांजू ही मॅच आपण बघतोय। 45 धावांचं आव्हान असताना
या ठिकाणी धाव फलकावरती 8 धावा फलंदाजी करत असताना जनाब इस्माइल शेख यांचं आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. ऐकूया डीजे युवराज हिमालय पाटील यांना. सामना बॅलेन्सिंग म्हणता येणार नाही, कारण की दोन विकेट देखील गेल्यात. चेसिंग करताना या धावा येणं महत्वाच्या होत्या. 15 रिक्वायर रन रेट होता आणि तिथे थोडा कमी पडला. मात्र ज्या पद्धतीने कल्पेश मात्रेंनी फलंदाजी केली 36 धावेंची, सेकंड ओव्हरमध्ये तुटून पडला होता पीठच्या, 19 धावा आल्या होत्या. आणि या सेकंड ओव्हरमध्ये आता अलंकार भोईर काय करेल फलंदाजी करत असताना. यावेळी मात्र ड्राईव्ह केला जात आहे, बॅकफुटला जाऊन जागा बनवली, डाउन द ग्राउंड फटका खेळल्यानंतर एक धाव अर्जित, एका धावेला दोन धावे कन्वर्ट केले जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 10 धावा फलकावरती एक चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा ड्राइव्ह करायचा होता आणि आता मात्र ब्लॉक मध्ये ब्रह्मास्त्राचा मारा केला जातोय. जबरदस्त गोलंदाजी आहे प्रकाश पाडील, अनुभवी दोन खेळाडू आमने सामने लेजंड क्रिकेटर देखील आहेत. आणि प्रकाशचा आता दबदबा कायम दिसतोय. दोन चेंडूमध्ये दोन धावा खर्च करतोय. 10 धावा सध्या फलकावरती. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, बॅटची एज लागली होती, शॉर्ट थर्डमॅन पुरे सरसावलं, मिस टायमिंग, फटके भरपूर होत आहेत. पांजू संघ भरपूर प्रॅक्टिस केली जाते मोठमोठे फटक्यांसाठी, ओळखला जातो ते फटकेबाजी होत नाही. आणि आतापर्यंत जी गोलंदाजी व्हायला हवी तीच गोलंदाजी होताना दिसते. टोटल 11 धावा, 3 चेंडू आणि 11 धावा. इथून पुढे विचार केला तर 9 चेंडू आणि जिंकण्याकरता 34 धावा. कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे आणि 9 चेंडूमध्ये 34 धावा म्हणजे षटकारांची आतिषबाजी आता आतिषला करावी लागेल. मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. आज एकनाथजी भोईर साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांच्याच माध्यमातून अनिकेत एकनाथ भोईर यांच्याकडून सर्व प्रकारच्या ट्रॉफीज बघतोय त्या त्यांच्या माध्यमातून आल्यात. आणि भावेश पुणेकर यांच्या माध्यमातून सामनावीर किताब. आतिष भोईर इनसाइड आउट करून कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. ऋतिक असगर चेंडू खाली आणि आता मात्र जबरदस्त त्याच्याकडून जजमेंट झाला. विकेट डाऊन, आतिष भोईर निराश होतोय कारण की बॅक टू बॅक जास्तीत जास्त विकेट जाताना दिसतात. अजिंक्य संघाने आता वर्चस्व दाखवलंय ही मॅच मध्ये. यस डीजे. दर्शनला आता चालावं लागेल. अलंकार भोईर अजून नॉन स्ट्राईक इनला आहे, जास्तीत जास्त स्ट्राईक इन वर यायला हवं होतं मात्र तसं काही घडत नाही. दर्शन यावेळी लोअर फुल टॉस मिस केला जातोय. चेंडूला ऑन साईडला खेळायचा होता आणि पंचललीजी भोईर यांच्याकडून इशारा येतो. लेग बायच्या माध्यमातून एक धाव, 12 धाव आता फलकावरती. 5 चेंडू फेकून झाल्यात, येणारे चेंडू आहेत 7 आणि जिंकण्याकरता 33 धावेंची गरज. 33 रन्स needs to win in 7 ball. 7 चेंडू 33 धावेंची गरज. अलंकार पुढचा चेंडू फेस करेल. पुन्हा एकदा जबरदस्त पिचिंग जी आहे ती ऑफ स्टंपच्या बरोबर बाहेर, 5-6 स्टंप वर आणि ब्लॉक करून घेतोय चेंडूला. आतापर्यंत 2 ओव्हर मध्ये तर वर्चस्व दिसतोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा. येणारे चेंडू आहे 6 आणि जिंकण्याकरता 32 धावेंची गरज. 32 धावा होऊ शकतात, कठीण आहे मात्र अशा धावा होताना देखील आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघितलंय. समोर अलंकार आहे, स्विच हिट रिव्हर्स स्वीपचा फटके बऱ्याच वेळा आपण बघितलं या स्पर्धेत. अजूनपर्यंत
त्याचा वापर केलेला नाही आणि बॉलिंग मार्कवर सध्या पाहायला मिळतोय भावेश जो अजिंक्य एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. यंगस्टर आहे अंडर 25 मधला खेळाडू पाहायला मिळतोय. चांगला स्टान्स आहे गोलंदाजी करताना त्याचा देखील. मॅन इन फॉर्म तो देखील आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. येणारे चेंडू आहे 6 जिंकण्याकरता 32 धावा 5 षटकार आणि त्यानंतर डबल किंवा एखाद्या एक्स्ट्रा चेंडूची वाट पाहावी लागेल. पहिल्या चेंडूवरती अलंकार भोईर आता कशा प्रकारचा शॉट सिलेक्शन करतील. भावेश भावेश उर्फ जिग्या देखील टोपण नाव आहेत. बऱ्याच खेळाडूंना टोपण नावाने देखील ओळखलं जाते. त्यातला हा भावेश जिग्या. चला गेम ऑन करायचा आहे. 6 चेंडू जिंकण्याकरता 32 धावेंचं आव्हान. पहिल्या चेंडूवर लाभ करायचा होता. अलंकार ज्यासाठी ओळखला जातो त्या लयमध्ये दिसत नाही आहे कारण की तेवढी चांगली गोलंदाजी होते आणि आता म्हणू शकता की मॅच वरती पकड बनवलंय ते म्हणजे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने. असाच मॅच आपण बघितला होता 2008 आणि 2009 ला. तिथे सुद्धा अजिंक्य संघाने बाजी मारली होती आणि पांजू संघाला पराभवाच्या छायेमध्ये टाकलं होतं. आता देखील त्याच प्रकारचे मॅच होताना दिसते. 5 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा स्ट्रेट फटका येतोय. मात्र कल्पेश म्हात्रे आहे. आज फक्त कल्पेश म्हात्रे जे दिसतोय ही मॅच मध्ये. बॅटिंग करताना 36 धावा, गोलंदाजी करताना 8 धावा देऊन 2 गडीबाद आणि फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना आता मात्र जबरदस्त कॅचेस तो घेतोय. विकेट डाऊन गडीबाद. आणखी आता फक्त चेंडूंचा जर विचार केला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि औपचारिकता शिल्लक पांजू संघासाठी. हसोबा नगरचे देखील हसोबा चषक जॉली बॉईज जुचंद्र आयोजित हसोबा चषक तुम्ही बघणार आहात. इन साइड आउट 30 yard सर्कलच्या वर इनफील्डला खेळल्यानंतर कौशिक बिट्टू मात्र चेंडूच्या खाली धावतोय. चेंडू त्याला बेट करून निघून जातोय. दंदन 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 करत सीमारेषी पार साने गुरुजी स्पोर्ट चौकार. January 22 तुम्ही जॉली बॉईजची स्पर्धा बघणार आहात. पुन्हा एकदा मिस केला जातोय. आतिश भोईरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने जर बाकी गोलंदाजांनी गोलंदाजी केली असती तर धावा या कमी होऊ शकल्या असत्या. क्रिकेटमध्ये जर त्याला थारा नसतो प्रत्यक्षात तुटून पडला होता कल्पेश म्हात्रे आणि त्याच्या बॅटमधून 36 धावा आल्या आणि तिथेच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. जिओवर जी पियुष भोईरची तिथे मात्र 2 षटकार, अलंकारला देखील 3 षटकार आले आणि तिकडून बॅकफुटला दिसला तो पांजू स्पोर्ट पांजू संघ. आता मात्र एका धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 18 घरामध्ये पोचतोय. आता लास्ट बॉल या इनिंग मधला जाता जाता एखादा षटकार मारून जाईल का पांजू संघ आणि जो मार्जिन आहे पराभवचा तो कमी करेल का. अजिंक्य संघ आपल्या होम पेचवर मात्र आपलं वर्चस्व दाखवते. वाईडचा चेंडू एक्स्ट्रा धावेची खूण 19 धावा फलकावरती. 5 चेंडू आणि 19 धावा. ज्या ज्या वेळेला अजिंक्यची देखील मॅच असते त्यावेळी समर्थक मात्र जास्तीत जास्त पाहायला मिळतात कारण की सपोर्ट आहे. पूर्वीचा अजिंक्य संघ जरी नसला तरी मात्र यंदा यंगस्टरला जास्त प्रमोट केलं जाते. लास्ट बॉल इनसाइड आउट जाता जाता विकेट घेऊन जातोय आपल्या खात्यामध्ये आणि या ठिकाणी पांजूस्फोट पांजू संघ पराभव होतोय. पांजू संघ तुम्ही आलात वेळेच्या आतमध्ये चांगली शिस्त दाखवली त्याबद्दल तुमचा आभार आणि हँडशेक करायचंय मैदानाच्या आतमध्ये. डिसिप्लिन संघ म्हणून ओळखला जातो पांजू संघ. मात्र कुठे कमी पडला तर नक्कीच त्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या 40
पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा आणि 2 ओव्हर मध्ये बाकी 40 धावा तिकडे कमी पडला. कल्पेश मात्रेची जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी आणि जबरदस्त फिल्डिंग चांगल्या फॉर्म मध्ये दिसला. चला बाकी पुढचा मॅच आहे. घोडबंदर संघ बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. साने गुरुजी स्पोर्ट जूचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2023 सामनावीरचा खिताब नो डाऊट कल्पेश मात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. श्री भावेश पुणेकर आणि शाखा प्रमुख जूचंद्र मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून सामनावीरचा ज्या ट्रॉफी आहे ते आमच्यापर्यंत आल्यात. भावेश पुणेकर यांचं कौतुक करेन. प्रत्येक मॅचला आता तो सामनावीरच्या ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून येतात. पांजू संघ